बंदुकीच्या धाक दाखवून रस्त्यात लूट करणाऱ्या दोघांना दोन गावठी कट्टे व कोणत्यासह गावठी शिरढाणे रस्त्यावरून घेतले ताब्यात, तालुका पोलिसांची कामगिरी. मंगळवारी एप्रिल 23 रोजी पोलीस अधीक्षक श्रीकांत रिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली माहिती. बंदुकीच्या धाक दाखवून रस्त्यात लूट करणाऱ्या दोन सराईट चोरट्यांना धुळे तालुका पोलिसांनी कावठी शिरडाणे रस्त्यावरून सापडा रचून दोन गावठी कट्टे एक कोयता एक मोटरसायकल सह धुळे तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की बंदुकीचा धाक दाखवून रस्त्यात लूट करणारे दोन संशयित इसम कावठी शिरढाणे रोडने नेर गावाकडे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे कावठी शिरढाणे रोडवर सापडा रचून या दोन्ही सराईत चोरट्यांना दोन गावठी कट्टे दोन जिवंत काढतूस कोयता आणि एक मोटरसायकल असा एकूण 34,800 रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. प्रशिक पिरन वाघ होय 20 वर्ष राहणार तिरुपती नगर वलवाडी शिवार वाडीबोकर धुळे. आनंद सतीश मालसे वय 20 वर्ष राहणार इंदिरानगर वाडीबोकर धुळे असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांचे नावे आहेत. हे दोन्ही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत रिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यांच्या विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. PSI दीपक धनवटे आणि पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील तालुका पोलीस स्टेशन यांना अशी गोपनीय माहिती मिळाली होती की दोन इसम काही वाहनांना अडवून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून पिस्तुलाचा धाक दाखवून लुबाडणूक करत आहेत. त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता प्रशिक किरण वाघ आणि आनंद सतीश मालचे हे दोघंही हॅबिच्युअल गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर पूर्वीचे गुन्हे देखील दाखवत आहेत. असा ट्रॅप लावला असता त्यांच्याकडनं दोन पिस्तुल आणि एक कोयता असं आपण जप्त केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आर्म्स ऍक्ट लावून पुढील तपास आता चालू आहे.